विरार ची आता असलेली खरी परिस्थिती सांगितली आयुक्तांना. मी म्हटलं साहेब आज आयुक्तांना मी सांगितलं वसई विरार मध्ये फक्त जी मुंबई नंतर आता तिसरी मोठी महानगरपालिका आहे जिचा एरिया खूप मोठा आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतंय त्या शहरामध्ये फक्त 1300 सोसायट्यांना ओसी आहे बाकी सगळं सर्व सोसायट्या या अनधिकृत आहेत. तर त्यांनी त्याला नकार दिला. मी लगेच ताबडतोब त्यांना 1300 सोसायट्याची यादी देऊन टाकली ज्यांना ओसी आहे. सो ते म्हणाले की मी त्याच्यावर काम करतो. मी वसई विरारमध्ये येताना जो वसई विरारला एक मोठं प्रवेशद्वार असावं जेणेकरून एका नवीन शहरात एका मोठ्या शहरात आपण घुसतो तर त्याचा एक प्रवेशद्वार असावं तिथले रस्ते सुधारले जावेत याच्या बाबतीत त्यांना आम्ही सुचवलेलं आहे. त्याच्याबरोबरच पाण्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये आम्ही वसई विरारच्या आयुक्तांना सुचवलेलं आहे. त्यासोबतच आम्ही ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मार्च महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकाम कसं वाढलं हे आम्ही आमच्या लॅपटॉपवरून गुगल मॅपिंग त्यांना दाखवली आणि हे का वाढलं त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई केलीत का किंवा ते अधिकारी त्या जे अधिकारी हे सगळं होताना पाहत होते ज्यांच्याकडे तिथला चार्ज होता त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहात का. तर त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर मी कारवाई करीन म्हणून मला शब्द दिलेला आहे. त्याच्यासोबत वसई विरारमधले विविध जे विषय आहेत त्याच्या बाबतीत आम्ही आज त्यांना सुचवलेलं आहे. अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसात याच्यावर निर्णय होईल. वसई विरारच्या डम्पिंगच्या बाबतीमध्ये म्हणजे खरंच खेदजनक आहे. वसई विरारचं जे डम्पिंग आहे त्या डम्पिंगला आत्ता आपल्याला 80 लाखाचा दंड पडलेला आहे. आयुक्तांनी मला सांगितलं आहे आता आपण नवीन मशनरी घेतलेल्या आहेत आणि त्यांनी ते सगळं कमी होईल. त्या मशनरीची किंमत 30 लाख रुपये आणि आपण दंड किती भरणार आहोत 80 लाख रुपये. सो मी म्हटलं आधी का नाही तुम्हाला सुचलं मशनरी घ्यायला पाहिजे. आपले 80 लाख रुपये वाया जातात ना, नाही ते आम्ही अपील करणार आहोत. पण मला जे काय वाटतं आहे ते आयुक्तांचं स्वतःचं देखील याच्या बाबतीतलं ज्ञान कमी असावं वसई विरार महानगरपालिकेच्या बाबतीतलं. मी त्यांना म्हटलं हे शहर पूर्णपणे अनधिकृतरित्या उभं होत राहतं आहे, या शहराची वाट लागते आहे, याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात की नाही. सो असे अनेक प्रश्न दिले आहेत, अनेक प्रश्न त्यांनी आज शांतपणे माझे ऐकलेले आहेत. याच्यावर जर मला उत्तर मिळालं नाही तर मी या वसई विरारच्या आयुक्तांच्या विरोधात पुन्हा सांगतो मी जे काही आज प्रश्न विचारले आहेत त्याच्यावर जर पुढच्या काही दिवसात उत्तरं मिळाली नाही तर मी वसई विरारच्या आयुक्तांच्या विरोधात मोर्चा काढणार.